त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओ मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचंही स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण गणित या विषयातील मसावे आणि नसावे हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामधील सुरुवातीचा काही भाग पाहणार आहोत आणि मसावे म्हणजे काय, नसावे म्हणजे काय हे आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहूया। पण त्या अगोदर आपल्याला सममूळ संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या ह्या अभ्यासावयाच्या आहेत। आता पहा, गेल्या वर्षी इयत्ता पाचवी मध्ये तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय हे माहित झालेलं आहे। आता मूळ संख्या म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, की ज्या संख्यांचे विभाजक एक आणि ती संख्या स्वतः असे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जातं। आणि एक ते शंभर मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत हे तुम्हाला ठाऊक झालेलं आहे आणि त्याचबरोबर सर्वात लहान मूळ संख्या कोणती हे तुम्हाला माहित आहे। सर्वात लहान मूळ संख्या 2 हे तुम्हाला माहित झालेलं आहे, बरोबर। या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला सममूळ संख्या म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे आणि त्या संख्या ओळखायच्या कशा ते बघूया। पहा, सममूळ संख्यांची व्याख्या इथं तुमच्या समोर फळ्यावरती लिहिलेली आहे। ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सममूळ संख्या आहेत असे म्हणतात। म्हणजे त्या दोन संख्यांचे विभाजक शोधायचे आहे आणि त्या सर्व विभाजकांमध्ये त्या दोघांमध्ये सामायिक असणारा जो विभाजक असतो तो फक्त आणि फक्त कोण असणार आहे, एक हाच सामायिक विभाजक असणार आहे। आणि अशाच ज्या दोन संख्या असतात त्या दोन संख्यांना आपण सममूळ संख्या आहेत असे म्हणू। आणि एकपेक्षा अनेक जर विभाजक सामायिक सापडत असतील तर त्या संख्यांना आपण सममूळ संख्या म्हणणार नाही। आता या सममूळ संख्यांनाच सापेक्ष मूळ संख्या असंही म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं आहे, दोन नाव आहेत त्याला। आता आपण काही संख्या घेऊया आणि त्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच येतोय का किंवा आहे का हे पडताळून पाहूया। पहा, या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण दोन संख्या घेतलेल्या आहेत, 10 आणि 21। या 10 चे विभाजक पाडलेले आहेत। पहा, 10 चे विभाजक तुम्हाला माहित आहेत, अवयव म्हणा 1, 2, 5 आणि 10 हे अवयव कसे शोधायचे, विभाजक कसे शोधायचे हे गेल्या वर्षी आपल्याला झालेलं आहे। आता 21 चे विभाजक 1, 3, 7 आणि 21 म्हणजे 21 ही संख्या 1, 4, 3, 4, 7 आणि 21 च्या पाड्यामध्ये असणार आहे। आता 10 आणि 21 चे जर विभाजक तुम्ही पाहिले तर या विभाजकांमध्ये या दोघांमध्ये सामायिक असणारा अवयव कोणता आहे, एक, म्हणजे एक हाच फक्त अवयव किंवा विभाजक या दोघांमध्ये सामायिक आहे। म्हणून या दोन संख्यांना 10 आणि 21 ला काय म्हणायचं, सममूळ संख्यांची जोडी असं म्हटलं जातं। आता सममूळ संख्यांच्या काही जोड्या आपण या ठिकाणी पाहूया, 3 आणि 8, 4 आणि 9, 21 आणि 22, 22 आणि 23। आता 3 आणि 8 आपण 10 आणि 21 चे जसे विभाजक काढलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही 3 आणि 8 चे विभाजक शोधा आणि त्यांच्यामध्ये सामायिक एकच हा अवयव विभाजक येतोय का पहा, नक्कीच येणार आहे। म्हणून तर हे सममूळ संख्यांची जोडी आहे। अशा पद्धतीने आपल्याला सममूळ संख्यांच्या जोड्या आपण सुद्धा शोधू शकतो। आता या ठिकाणी पुढच्या ज्या दोन जोड्या दिलेल्या आहेत त्यामध्ये तुमच्या एक लक्षात येईल, 21 आणि 22 क्रमवार संख्या आहे, म्हणजे 21 नंतर लगेच येणारी 22, त्यानंतर 22 आणि 23, बरोबर। म्हणजे क्रमवार येणाऱ्या संख्यांचा सामायिक विभाजक हा सुद्धा काय असतो, एकच असतो। म्हणून क्रमवार येणाऱ्या दोन संख्या सुद्धा एकमेकींच्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असतात। विद्यार्थी मित्रांनो, मग असं आपण पाहिलं की दोन क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात। दोन क्रमवार म्हणजे एका संख्येनंतर लगतची पुढची संख्या, उदाहरणार्थ 1 नंतर 2 म्हणजे 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6 अशा पद्धतीने दोन क्रमवार संख्या या सुद्धा एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात। आता याचा पडताळा आपण घेऊया। या ठिकाणी आपण दोन क्रमवार संख्या घेतलेल्या आहेत, 12 आणि 13। आता 12 चे विभाजक पहा काय आहेत, 1, 2, 3, 4, 6,
12 म्हणजे 1 च्या 2 च्या 3 च्या 4 च्या 6 च्या आणि 12 च्या पाढ्यामध्ये हे 12 असणार आहे. त्यानंतर 13 चे विभाजक पहा 1 आणि 13 पहा. मग आपण मूळ संख्या पाहिल्या, मूळ संख्येची व्याख्या बघितली. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येचे 1 आणि ती संख्या स्वतः असे दोनच विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. या ठिकाणी 13 ही मूळ संख्या असल्यामुळे तिचे फक्त दोनच विभाजक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे आहे. आता 12 आणि 13 याच्यामध्ये सामायिक असणारा विभाजक फक्त आणि फक्त कोण आहे, 1 हाच विभाजक सामायिक आहे. म्हणून 12 आणि 13 या दोघी एकमेकींच्या सममूळ संख्या आहे. आणि कोणत्याही तुम्ही क्रमवार दोन संख्या घ्या, 13 14 घ्या, 14 15 घ्या, अशा दोन क्रमवार संख्या सुद्धा एकमेकींच्या सममूळ संख्या असतात. याचा पडताळा तुम्ही स्वतः सुद्धा अशा क्रमवार आणखी काही संख्या घेऊन पाहू शकता. आता या ठिकाणी आपण यानंतरचा पुढचा भाग पाहणार आहोत, जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्येची व्याख्या काय आहे ते पाहूया. ज्या दोन मूळ संख्यांतील फरक दोन आहे त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे त्या दोन्ही संख्या मूळ संख्या हव्या, त्याचबरोबर त्या दोघींमधील फरक किंवा दोघींची वजाबाकी म्हणजे मोठ्यातून लहान संख्या वजा करून येणारी वजाबाकी किंवा फरक किती हवा, दोन हवा. तर अशा ज्या दोन मूळ संख्या असतील त्यांना जोडमूळ संख्यांची जोडी असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दोन मूळ संख्या त्या दोन्हीही संख्या मूळ असल्या पाहिजे आणि त्यातील फरक किती पाहिजे, दोन पाहिजे, त्यांनाच आपण जोडमूळ संख्या असं म्हणणार आहोत त्या दोन मूळ संख्यांना. मग अशा आपण सममूळ संख्या पाहिलं त्यामध्ये दोन्ही मूळ संख्या होत्या असं काही नव्हतं. एखादी संयुक्त संख्या होती, एखादी मूळ संख्या होती किंवा दोन्ही संयुक्त संख्या असतील बरोबर. पण या ठिकाणी मात्र ज्या त्या दोन संख्या मूळ संख्या असणं आवश्यक आहे. तर आता या जोडमूळ संख्यांच्या काही जोड्या आपण पाहूया. पहा 3 आणि 5, 3 पण मूळ आहे, 5 पण मूळ आहे, पण दोघीतील फरक किती आहे, 2 आहे. 5 मधून 3 गेले, 2 उरले. 5 आणि 7 दोघीतील फरक 2. 11 आणि 13 दोन्ही मूळ, त्याची फरक 2. 29 आणि 31 त्या दोन्हीही मूळ संख्या आहे, त्याचबरोबर त्यातील फरक 2 आहे. म्हणून अशा ज्या जोड्या असतात मूळ संख्यांच्या त्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणणार आहोत. संख्या आणि जोडमूळ संख्या यातील फरक समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचा लसावी आणि मसावी काढत असताना युक्लिडचा एक नियम या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतो. हे युक्लिड कोण होते, तर युक्लिड हे एक थोर गणित तज्ञ होऊन गेले. त्यांचा नियम एक आपल्याला मसावी लसावी काढत असताना उपयोगी पडतो. काय आहे पहा तो नियम. पहा, कोणतीही संख्या संयुक्त संख्या, कोणतीही संयुक्त संख्या ही तिच्या मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. हा तो युक्लिड या गणित तज्ञांनी मांडलेला नियम किंवा सिद्धांत आहे. या ठिकाणी आपण आता एक संख्या मूळ अवयवाच्या गुणाकारांच्या रूपात लिहिण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेली आहे ती संख्या आहे 24. 24 ही संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात आपल्याला लिहावयाची आहे. म्हणजेच आपल्याला 24 चे मूळ अवयव पाडावयाचे आहे. पहा, आता मूळ अवयव पाडण्यासाठी दोन पद्धती आहेत, एक उभी मांडणी आणि दुसरी आडवी मांडणी. उभ्या मांडणीच्या पद्धतीने आपण 24 चे मूळ अवयव पाडूया. आता या ठिकाणी आपण अशी रचना करून घ्यायची आणि ही 24 आपण या ठिकाणी लिहूया संख्या बरोबर. आता या 24 ला भाग घालवण्यासाठी किंवा 24 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात आहे पण तो पाडा किंवा ती संख्या मूळ असणं गरजेचं आहे. आता 24 ला दोन्ही निशेष भाग जातोय बरोबर, एकाच स्थानी 4 आहे आणि दोन ही मूळ संख्या आहे. म्हणून आपण या ठिकाणी 2 घेणार आहोत. 2 ने 24 ला भागलं किती आलं, 12. म्हणजे 2 × 12 24 आलं. पुन्हा 12 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात आहे, 2 पण आहे आणि 3 पण आहे. कोणताही तुम्ही पाडा घेऊ शकता. आपण 2 जर घेऊया, 2 × 12 बरोबर. आता 6 ही संख्या कोणत्या मूळ संख्येच्या पाड्यात आहे, 3. म्हणून 3 × 6 बरोबर. आता ही दोन संख्या स्वतःच्याच पाड्यात आहे मूळ संख्या
बे एके बे अशा पद्धतीने आपण 24 चे 2 2 3 आणि 2 असे मूळ अवयव पाडलेले आहे. मग त्यांचे मूळ अवयव आपण 24 चे गुणाकार चौपट घेऊया. पहिल्यांदा 2 गुणिले हे 2 गुणिले हे 3 गुणिले हे 2 अशा पद्धतीने 24 ची संख्या आपण तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात उभी मांडणी या पद्धतीने केलेली आहे किंवा मांडलेली आहे. आता आडवी मांडणी कशी करायची, मूळ अवयव कसे पाडायचे पहा. आता 24 24 या ठिकाणी मूळच पाहिजे सुरुवातीला असंही काही नाही. आपण 2 ने 24 ला बघूया 2 गुणिले 12 2 गुणिले 12 तुम्ही 3 गुणिले 8 केलं तरी चालेल. 3 8 24 कसंही घ्या. आता या 2 चे परतावे पडत नाही, 2 मूळ संख्या आहे, 2 आपण तसंच घेतलं. गुणिले ही 12 संयुक्त संख्या आहे, तिचे पुन्हा अवयव पडतायत. 3 चौक 12 आपण घेऊया, 3 गुणिले 4. आता या ठिकाणी परत हे 2 मूळ संख्या आहे तशीच घेतली, 3 मूळ संख्या तिचे पुन्हा अवयव पडत नाही. गुणिले ही 4 संयुक्त संख्या आहे, तिचे आपल्याला मूळ अवयव पाडले पाहिजे. 2 गुणिले 2 अशा रूपात आपण ती लिहिणार आहो. अशा पद्धतीने 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 या पद्धतीने 24 ही संख्या आपण गुणाकाराच्या रूपात मांडू शकतो आडव्या मांडणीच्या पद्धतीने. पहा या ठिकाणी उभ्या मांडणीने सुद्धा तेच अवयव आलेले आहे आणि आडव्या मांडणीमध्ये सुद्धा तेच अवयव आपण गुणाकाराच्या रूपात मांडलेले आहे. आता तुम्हाला वाटेल हे 3 पुढे गेलं इथं मागं आलं, गुणाकारामध्ये अंक पुढे मागं झाला तरी त्यांचा गुणाकार तेवढाच येत असतो. त्यामुळं 2-3 वेळा आहे तिथं, इथंही 2-3 वेळा आणि 3 एकदा इथंही 3 एकदा आहे. अशा पद्धतीने 24 ही संख्या आपण तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात मांडू शकतो. यानंतर आपण 40 ही संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कशी मांडावायची हे दोन्ही पद्धतीने पाहूया. पहा 40 उभ्या मांडणीमध्ये आपण या ठिकाणी संख्या लिहिली. आता 40 हे 2 पाढ्यात आहे, म्हणजे 2 40 चा निश्चेष भाग जातो. 2 ही मूळ संख्या आहे, आपल्याला भाग घालवण्यासाठी उभ्या मांडणीमध्ये फक्त मूळ संख्या पाहिजे. मग पहा इथं आपण 2 घेतली, 2 40 ला पाहूया, 2 दुने 4 आणि 2 0 0 म्हणजे 20 दुने 40. आता परत 20 ला 2 या मूळ संख्येने भाग जातोय म्हणून 2 घेतलं, 2 आहे 20. आता या 10 ला पुन्हा 2 या मूळ संख्येने भाग जातोय, 2 म्हणजे 10. आणि या 5 ला 5 ने 5 या मूळ संख्येने भाग जातोय म्हणून 5 एके 5. अशा पद्धतीने 40 चे तुम्हाला मूळ अवयव कोणकोणते मिळाले, 2 गुणिले हे 2 गुणिले हे 2 आणि गुणिले हे 5. या पद्धतीने आपण 40 चे हे मूळ अवयव गुणाकाराच्या रूपात मांडले. आता आडव्या मांडणीने आपण त्यांचे अवयव पाडूया 40 चे. पहा आता या ठिकाणी 10 गुणिले 4 तुम्ही घेतलं तरी चालेल, बरोबर. सुरुवातीला मूळच पाहिजे अवयव असं काही नाही. इथं तुम्ही 40 च्या अवयव पाडताना 8 गुणिले 5 केलं तरी चालेल, शेवटी अवयव एकसारखेच येणार आहे. आता 10 ही संयुक्त संख्या आहे, 4 सुद्धा संयुक्त संख्या आहे, पुन्हा त्यांचे मूळ अवयव पडणार आहे. 10 चे कसे पाडूया आपण, 2 गुणिले 5, बरोबर. आणि 4 चे काय पडणार आहे पुन्हा, 2 गुणिले 2. पहा या ठिकाणी जे मूळ अवयव पडले 40 चे तेच या ठिकाणी मूळ अवयव आपल्याला गुणाकाराच्या रूपात मिळालेले आहे. आता इथं पाहूया 8 चे मूळ अवयव पाडूया आपण, 2 गुणिले 4 या गुणाकाराच्या रूपात लिहिली, 2 4 गुणिले 5. आता या ठिकाणी 2 आणि 5 मूळ अवयव मिळाले पण 4 मूळ संख्या नाही, परत 4 चे आपल्याला मूळ अवयव पाडावायचे आहे. हे 2 तसंच घेतला पण मूळ संख्या गुणिले हे 4 चे परत काय पडणार आहे अवयव, 2 गुणिले 2 आणि हे पुढचं 5. म्हणजे या ठिकाणी सुद्धा मूळ अवयव एकसारखे झालेले आहेत. तुम्ही उभ्या मांडणीने पाडा किंवा आडव्या मांडणीने कोणत्याही पाड्यात असतील त्या संख्या तरी त्यांचा उपयोग करून पाडले तरी चालते. अशा पद्धतीने संख्येचे मूळ अवयव पाडणं अतिशय सोपं आहे. आता आपण या ठिकाणी थोडीशी मोठी संख्या मूळ अवयव पाडण्यासाठी घेऊया. पहा 3 अंकी संख्या घेतलेली आहे 117. आता या 117 चे मूळ अवयव कसे पाडायचे उभ्या मांडणीने पाहूया. 117 आपण या ठिकाणी लिहिलं, बरोबर. आता या 117 ला 2 हा जो मूळ संख्या आहे तिने तर निश्चित भाग जाणार नाही, कारण
सात आहे। मग 117 ला पहा तीनची कसोटी उपयोगी पडते। पहा सात ने आठ ने नऊ अंकांची बेरीज नऊ आली म्हणजे तीन या मूळ संख्येने 117 ला निशेष भाग जाणार आहे। म्हणून या ठिकाणी आपण प्रथम तीन ही संख्या भाग लावण्यासाठी घेऊया। आता तीन ने 117 ला भागा, पहिल्यांदा आपण 11 घेऊया बरोबर। तीन त्रिक नऊ आणि 10 11 इथं दोन उरले पहा म्हणजे इथं 47 संख्या झाली। 3 9 27 बरोबर। आता 39 ला पुन्हा तीन ने भाग जातोय, तीन या मूळ संख्येने 3 गुणिले 13 बरोबर। आणि या 13 ही मूळ संख्या असल्यामुळे तिनं फक्त त्या संख्येला ती संख्या स्वतःच्याच पाड्यात असणार आहे म्हणून 13 1 13 अशा पद्धतीने 117 चे अवयव काय मिळाले, 3 गुणिले 3 गुणिले 13 अशी ही संख्या आपण मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिली। आता आडव्या मांडणीने पाहूया हेच अवयव येत आहेत का, पहा आता 117 आपण 13 गुणिले 9 असे गुणाकाराच्या रूपात मांडून घेतले म्हणजे 13चा पाढा 9 पर्यंत म्हटला की 117 येते बरोबर। आता या 13 पुन्हा अवयव पडणार नाही कारण 13 मूळ संख्या आहे जी तशीच घेतली आणि 9 चे पुन्हा अवयव पडणार आहे 3 गुणिले 3 या पद्धतीने। म्हणजे 117 चे हे मूळ अवयव आणि या ठिकाणी आपण काढलेले 117 चे मूळ अवयव दोन्ही ही एकसारखेच आहे। अशा पद्धतीने उभे किंवा आडव्या मांडणीच्या पद्धतीने आपण मूळ अवयव काढू शकतो। विद्यार्थी मित्रांनो आता 117 पेक्षा थोडीशी मोठी अजून एक संख्या आपण घेऊया आणि तिचे मूळ अवयव पाडूया। या ठिकाणी आपण 250 ही संख्या घेतलेली आहे, उभ्या मांडणीमध्ये आपण लिहिली या पद्धतीने संख्या। आता 250 चा कोणत्या मूळ संख्येने भाग जातोय, एकक संख्या 0 आहे म्हणजे दोन्ही भाग जाणार आहे, दोन्ही मूळ संख्या आहे। भागूया आपण दोन ला पहिला इथंच भाग लावूया 2 1 2 बरोबर। पुन्हा 2 ने तुम्ही 5 ला भाग लावा, 2 2 4 एक उरलं म्हणजे इथं 10 झालं आणि 2 5 10 म्हणजे 2 गुणिले 125 बरोबर येणार आहे 250। आता 125 कोणाच्या पाड्यात आहे, 25च्या पाड्यात आहे म्हणजे 5 25 चा पाडा 5 पर्यंत म्हणला बा 5 ने या संख्येला आपण जर भागलं तर 25 येणार आहे। पहा 12 ला भागायचं 5 ने, 5 2 10 दोन उरलं आणि हे 5 5 25 बरोबर। आता त्यानंतर 25 ला कोणत्या मूळ संख्येने भाग जातोय, 5 नेच 5 5 25 आणि या 5 ला परत 5 ने 5 1 5 अशा पद्धतीने 250 चे 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असे मूळ अवयव पडणार आहे। आता 250 चे मूळ अवयव आपण आडव्या मांडणीने पाहूया, पटपट पटपट पहा 2 गुणिले 125 या ठिकाणी मी घेतलेला आहे, 125 गुणिले 2 केले की 250 येते, हे दोन मूळ म्हणून तसंच घेतलं। पुन्हा 125 कोणाच्या पाड्यात आहे, 25 5 125 म्हणजे 25 गुणिले 5। आता या ठिकाणी 2 मूळ आहे 5 मूळ आहे पण 25 संयुक्त आहे त्याचे परत मूळ अवयव पडतात, 2 तसेच घेऊया मूळ आहेत आणि या 25 चे काय पडले पुन्हा 5 गुणिले 5 आणि हे पुढचे राहिलेले 5 आपले वरचे। अशा पद्धतीने आपण 250 चे मूळ अवयव गुणाकारच्या रूपात पाडू शकतो। पहा हे मूळ अवयव आणि या ठिकाणी पाडलेले मूळ अवयव दोन्ही सारखेच आहेत। विद्यार्थी मित्रांनो संख्येचे मूळ अवयव पाडताना आपण उभी मांडणी आणि आडवी मांडणी या दोन पद्धतीने कसे पाडावायचे मूळ अवयव ते पाहिले। आता या ठिकाणी अजून एक वेगळी पद्धत आहे थोडीशी उभी किंवा आडवी मांडणी न करता। पहा आता या ठिकाणी मी 63 ही संख्या तिच्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात मांडण्यासाठी घेतलेली आहे। पाहूया आता 63 मूळ अवयव काय मिळतात ते। पहा 63 हे कोणाच्या पाड्यात आहे, 7च्या पाड्यात आहे, 7 9 63 इथं आपण 7 घेतलं, इथं आपण 9 घेतलं आणि दोघांच्या मध्ये गुणिले चिन्ह दिलं बरोबर। आता 7 ही मूळ संख्या आहे त्यामुळे ती आपण काय करणार आहोत, परत या ठिकाणी तशीच लिहिणार आहोत 7 पा बरोबर। आणि आता 7 चे परत पडत नाही मूळ अवयव 7च, आता 9 चे मात्र मूळ अवयव पडतात, या 9 चे 2 मूळ अवयव पडतात ते कोणते पहा, 3 गुणिले 3 आणि हे
सात अशा पद्धतीने आपण सात गुणिले तीन अशा पद्धतीने त्रेसष्टची संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात मांडली. पुन्हा यांचे मूळ अवयव पडत नाही. आता त्याच्या पुढची संख्या आहे पहा कोणती, पंचेचाळीस. आता पंचेचाळीस ही संख्या घेत असताना कोणाच्या पाण्यात आहे पहा, पाच नव्वे पंचेचाळीस, पाच गुणिले नऊ अशा पद्धतीने आपण ही संख्या गुणाकाराच्या रूपात लिहिली. आता पाचच्या परत मूळ अवयव पडत नाही म्हणून परत काय आलं, हे तसंच पाच आलं बरोबर गुणिले त्या तीनचे मात्र परत मूळ अवयव पड, सॉरी ह्या नऊचे मात्र परत मूळ अवयव पडतात. कोणते दोन पडतात पहा, तीन गुणिले तीन पहा, पंचेचाळीसचे या पद्धतीने पाच गुणिले तीन असे मूळ अवयव पडतात. त्याप्रमाणे आपण कशीच पडूया, वीसचे सुद्धा मूळ अवयव पाडूया. वीस ही संख्या पाचच्या पाण्यात आहे, पाच गुणिले चार, पाच गुणिले चार. आता पाच ही मूळ संख्या आहे त्यामुळं या पाचचे परत पाचची संख्या मिळणार आहे आपल्याला मूळ अवयव खाली येणार आहे. गुणिले चार ही संख्या आपल्याला मूळ अवयवाच्या रूपात आपण कशी घेणार, दोन गुणिले दोन म्हणजे पाच गुणिले दोन अशा पद्धतीने वीस ही संख्या आपण मूळ अवयवांच्या रूपात मांडू शकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सहमूळ संख्या त्याचबरोबर जोडमूळ संख्या म्हणजे काय त्याचबरोबर दिलेल्या संख्या त्यांच्या मूळ अवयवांच्या रूपात कशा मांडाव्याच्या किंवा त्याचे मूळ अवयव कसे शोधावायचे त्याच्या पद्धती कोणत्या हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि आजच्या या भागावरती आधारित सराव संच 11 हा तुम्ही वहीमध्ये अगदी काळजीपूर्वक सोडवावयाचा आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपला हा मसावी लसावी या प्रकरणावरती आधारित असणारा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर इतरांना सुद्धा शेअर करा आणि आपले ईगल फ्लाइट मॅथ्स अँड सायन्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.